त्याच्याचबरोबर मंचाचे संचालन करणारे गौतम गवई यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त केले असे असणारे जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष प्रमोद बेलपीठ उपस्थित सर्व बंधुगण गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने असणारा आदिवासी समाजाने या शासनाचं बरोबर होतं काय लागलं केंद्र आपल्याकडे लक्ष होईल असं पाहण्याचा प्रयत्न केला. मूळ निवासी या संकल्पनेतून त्यांनी असणारा सुरुवात केली. आम्ही या देशामध्ये मूळ आहोत. इथलं पाणी जंगल आणि जमीन याच्यावरती आमचा असणारा अधिकार आहे. या सगळ्या घोषणा झाल्या परंतु शासक काही जागा झालं नाही अशी परिस्थिती आहे. आदिवासी समूहाचा आपण असणारा इतिहास पाहिला तर ब्रिटिशांच्या राज्यामध्ये सुद्धा जे ट्रायबल एरिया आहेत आदिवासी एरिया आहेत त्याच्या आतमध्ये कधी ब्रिटिशर गेले बाहेर बाहेर राहिले अशी असणारी परिस्थिती आहे. याच कारण जुन्या काळामध्ये जे काही विषयाचं असणारं धनुष्यमान होतं त्याला सगळेच घाबरत होते आणि मग आत्माने जायचीच नाही अशी असणारी परिस्थिती. परंतु पूर्णपणे आदिवासी समूहाचं मनोबल त्यांची असणारी हिंमत त्यांचा असणारा ध्येयपणा हा तोडण्याचं काम त्या काळी झालं आणि ते ब्रिटिशांच्या काळामध्ये फॉरेस्ट ऍक्ट जो आला म्हणजे जंगलच्या संदर्भातला जो कायदा आला त्या कायद्याच्या मार्फत आदिवासी समूहांवरती असणारं नियंत्रण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि जो 1980 त्याच्यानंतर 2000 त्याच फॉरेस्ट ऍक्टमध्ये बदल झाला त्या बदलाच्या प्रमाणामध्ये आपण असं बघितलं तर आता आदिवासींचा अधिकार जंगलावरचा अधिकार हा पूर्णपणे नष्ट झाला अशी असणारी परिस्थिती. आताची परिस्थिती आपण असं पाहिलं तर कुपोषण आहे. इथल्या व्यवस्थेला ना आदिवासी संस्कृती कळेल ना इथला असणारा आदिवासींचं जीवन आणि या दोन गोष्टी न कळल्यामुळे बराच गोंधळ झाला अशी असणारी परिस्थिती. एक तर जे आदिवासी माळे आहेत त्या माळ्यामध्ये सामूहिक जीवन होत आणि सामूहिक जीवन असल्यामुळे तिथे जमिनीचं रेकॉर्ड आहे आणि पण आज ज्यावेळेस असणार मग ही जमीन आम्ही कसं होतो तर सरकार विचारतो की तुम्ही रेकॉर्ड आहात. इथे सामूहिक शेती करण्याची पद्धत होती तिथे सामूहिक रेकॉर्ड राहणार नाही अशी असते व्यक्तिगत नावाचा रेकॉर्ड राहणार नाही अशी असणारी परिस्थिती होती आणि म्हणून मी म्हणतोय की जुन्या परंपरेच्या काळापासून जुन्या काळापर्यंत
आदिवासींची जगण्याची पद्धत आणि गैर आदिवासींची जगण्याची पद्धत या दोन वेगवेगळ्या होत्या. आणि म्हणून आज आपण असं बघत असाल की कायद्याच्या भाषेमध्ये झालं तर आदिवासींसाठी वेगळा कायदा करावा अशा रीतीची असणारी सूचना त्यावेळेस संविधान समितीमध्ये बाबासाहेबांनी केली आणि त्यांनी केलं की या देशातले जे कायदे आहेत ते आदिवासींना लागणार नाहीत अशी असतात. आता मोठ्या प्रमाणात जो आदिवासी अजूनही पाड्यांमध्ये राहिलेला आहे त्याला पुसवण्याचं कामकाज मोठ्या प्रमाणात चालत आता ही जी घोषणा आहे जल जंगल जमीन ही हमारी है ही जी घोषणा आहे या घोषणेमध्ये प्रचंड मोठी असणारी ताकद काही आहे की जे आदिवासी पाडे त्या आदिवासी पाड्यांची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये खनिज आहे त्या जमिनीमध्ये लोखंड आहे त्या जमिनीमध्ये पत्रा आहे त्या जमिनीमध्ये तांबा आहे कोळसा आहे आणि काही ठिकाणी सोन्याच्या खाणी सुद्धा. आदिवासी पाडा सोडला खाली आपण आलो काहीच खनिजाचं कुठलंच काही नाही. आताचा जो लढा आपण असल्याला पाहतोय हा आदिवासींना हुसकवण्याचा म्हणजे त्यांच्या पाड्यातून हुसकवून जमिनीच्या खालचं हे जे खनिज आहे या खनिजाचं मालक व्हायचं आणि मालिक होण्यासाठी मालिक होण्यासाठी त्याचा अधिकार मिळण्यासाठी ते आता पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो मध्यंतरी नक्षलवाद्यांचं केलं आता त्यांनी असणार ही खनिज आहेत म्हणून लोकांना स्थलांतर करण्याचा भाग त्या ठिकाणी झाला. या गावाचा असणारा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला. मेळघाटचा तिथली माणसं अनेक वर्ष वन्य प्राणी जे होत त्याच्याबरोबर तो जगत तर त्यांनी असं त्याचं आयुष्य त्याच्याबरोबर जुळवलं. परंतु इथल्या शास्त्राला आम्ही काहीतरी करतो आणि कायद्याने करतोय असं दाखवण्यासाठी टायगर प्रोजेक्ट आणला आणि मेळघाटमधली आर्धी गावं ही आखूड तेलाव्याकडे आणली आणि काही गावं जी आहेत ती मध्य प्रदेशमध्ये खांडवा बळरामपूरमध्ये घेऊन गेली अशी असणारी वर्ष. ही जी व्यथा आहे ही व्यथा मोठी व्यथा आहे असं मी त्या ठिकाणी मागतो. पण या व्यथेच्या विरोधात आवाज उठवणारा ज्या काही संघटना आहेत आदिवासी संघटना आहेत दुर्दैवाने त्या ताकदवर जरी आदिवासी संघटना असल्या तरी शासन त्यांना एका प्रकारचं हिंसक संघटना आहेत अशा रीतीने त्यांच्यावरती लेबल मारतं स्टॅम्प मारत आणि त्या संघटनांची ताकद जी आहे ती पूर्ण कमी केली जाते जेणेकरून आदिवासी समाजाचा उठाव शासनाच्या विरोधात होणार नाही याची असणारी दक्षता आहे. माझा आपल्या सगळ्यांना इथला असा दावा मिळणार आहे की आपण शहरामध्ये आहोत किंवा शहरातून आपली जेवढी ताकद आपल्याला उभी करता येईल ती ताकद आपण यांच्या बाजूने असणारा उभी केली पाहिजे आणि आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतंत्र अस्तित्व शहरामध्ये जरी असतो तरी आपण असणारा आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे ही माझी आग्रहाची मागणी आमच्या सगळ्यांसमोर आहे. ज्या
मुलींच्या संदर्भातले आपण असणार होतो. मी अनेक वर्ष आयुर्वेद गडचिरोली एटापल्ली बांगरागड बलसर या भागांमध्ये अनेक वर्ष मी राहिले आणि असं नाही, पण स्त्रियांचं शोषण हे मला कितीतरी दिसत. किंवा एखाद्या स्थळे स्त्रीची असताना छेड काढण्यात आली आहे असंही त्या ठिकाणी दिसत नाही अशी असत. म्हणजे म्हणून मी अशी म्हणालो की जगण्याची पद्धत, सांस्कृतिक पद्धत, विचार करण्याची पद्धत आणि सामूहिक जीवन जगण्याची पद्धत हळूहळू नष्ट करण्याच्या पाठीमागे इतिहासाला संघटना लागलेल्या. आदिवासांमध्ये दैवत्वाची संकल्पना नाही, पण आता असणाऱ्या व्यक्ती म्हणून असणाऱ्या कोणाला तरी दैवत्व करायचं झालेलं आहे आणि तिथे पुन्हा ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा आदिवासी धार्मिक दृष्टिकोनातून कोणाचाच नाही असं जे होतं तो आता एका धर्माचा आहे असं दाखवण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू होतो. मी असं म्हणेन या सगळ्यांच्या विरोधात आपण असं लढलं पाहिजे, आपला आवाज बुलंद केला पाहिजे आणि आपला आवाज हा बुलंद करायचा असेल मी तसं म्हणालो की आपले वेगळं अस्तित्व दाखवण्याची गरज आहे, हे आपण या निवडणुकीमध्ये दाखवा ही अपेक्षा बाळगतो.